माननीय राज्य निवडणूक आयोग याच्या आदेशाने आज सकाळी 11 वाजेपासून या आठवड्याची प्रक्रिया सुरू होत आहे। ज्याच्यामध्ये 58 प्रभाग पुणे महानगरपालिकेला जे आहेत त्याच्यामध्ये 173 सदस्य इतकी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे। 58 प्रभागामध्ये सुद्धा 23 जागा अनुसूचित जातीसाठी त्यापैकी 12 महिलांसाठी, 2 जागा अनुसूचित जमातीसाठी त्यापैकी 1 महिलासाठी आणि सर्वसाधारणमध्ये 148 जागा जी आहे त्यापैकी 74 जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहे आणि त्याच्या सोडत आज आम्ही ते काढणार आहोत। सोडत काढताना पहिले अनुसूचित जाती महिला, नंतर अनुसूचित जमाती आणि सर्वात शेवटी सर्वसाधारण महिला ह्या गटासाठी आरक्षणाची प्रक्रिया प्रसंग सोडत आता सुरू होईल। मी उपायुक्त यशवंत माने यांना विनंती करतो की त्यांनी एकदा येऊन सर्व जे सोडाचे नियमावली आहे ते कशी होणार आहे, काय होणार आहे ते जरा येऊन आपल्याला सांगतो आणि आपल्याला मग पुढे आम्ही जे सोडाची प्रक्रिया सुरू करू। थँक्यू। नमस्कार। माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार आजची सोडत आपण त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काढणार आहोत। ते आपल्या महानगरपालिकेचे आदरणीय आयुक्त माननीय विक्रमकुमार सर, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय विनोद सर, त्याचप्रमाणे पुणे शहरातून उपस्थित आपण सर्व सन्माननीय नागरिक बंधुभगिनी, पत्रकार बंधुभगिनी आणि पालिकेतील माझे सर्व सहकारी मित्र बंधुभगिनी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आरक्षण सोडतीची माहिती व प्रत्यक्ष प्रक्रियेसाठी सुरुवात करत आहे। पहिले मी आरक्षण सोडतीच्या नियमावली आणि सूचनांचं आपल्यासमोर प्रेझेंटेशन करताना माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 23 मे 2022 आदेशान्वये सन 2011 जनगणना यासाठी गृहित धरली असून सन 2011 जनगणनेनुसार पुणे महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या एकूण लोकसंख्या 35,56,824 त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 4,80,017 अनुसूचित जमातीची लोकसंख्या 41,561 अशी आहे। माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 3 जानेवारी 2022 आदेशान्वये पुणे महापालिकेचे क्षेत्र 58 प्रभागामध्ये विभागले असून त्यामधून 173 इतकी सदस्य संख्या निश्चित केली आहे। प्रवर्गनिहाय सदस्य संख्या खालीलप्रमाणे आहे। अनुसूचित जातीसाठी 23 जागा राखीव आहे, त्यापैकी सोडतीने आज आपण महिलांसाठी 12 जागा निश्चित करणार आहोत। अनुसूचित जमातीसाठी 2 जागा राखीव आहे, त्यापैकी 1 जागा आज आपण महिलांसाठी निश्चित करणार आहोत। सर्वसाधारण प्रवर्गासाठी 148 जागा आहेत, त्यापैकी 74 जागा आपण महिलांसाठी आज आरक्षित करणार आहोत। अशा प्रकारे 173 सदस्य संख्येच्या 87 जागा आज आपण महिलांसाठी आरक्षित करणार आहोत व 86 जागा ह्या सर्वसाधारण राहणार आहोत। आजची जी आपण सोडत घेणार आहोत त्या सोडतीबाबतची नियमित आपल्याला थोडक्यात विषद करत आहे। त्यातला जो पहिला जो नियम आहे, अधिनियम आहे, तो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ते कलम 5 अन्वये पुणे महानगरपालिकेच्या 58 प्रभागापैकी 57 प्रभाग हे त्रिसदस्यीय असून 1 प्रभाग हा द्विसदस्यीय आहे। याच अधिनियमातील कलम 5 अ अन्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या जागा लोकसंख्येच्या टक्केवारीच्या प्रमाणात माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 3 जानेवारी 2022 आदेशान्वये निश्चित केलेले आहेत।
दुसरा जो संदर्भातला नियम आहे ती नियमावली आहे महाराष्ट्र शासनाने दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र महानगरपालिका प्रभागामध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याची पद्धती नियम 2021 प्रसिद्ध केले आहेत। त्यातील नियम क्रमांक 5(1) अन्वये एकाच प्रभागामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या दोन्हीसाठी जागा आरक्षित होत असल्यास 3 सदस्यीय प्रभागामध्ये या दोन्ही जागा देण्याबाबत तरतूद केली आहे। याच नियमावलीच्या नियम 7(1)(अन्वये 2 जागा असलेल्या प्रभागातील 1 जागा महिलांसाठी राखून ठेवण्याबाबत तरतूद आहे। नियम 7(1)(अन्वये 3 जागा असलेल्या प्रभागातील यथास्थिती 1 किंवा 2 जागा या महिलांसाठी राखून ठेवण्याबाबतची तरतूद आहे। नियम क्रमांक 8(8)(अन्वये आरक्षण चक्रानुक्रमे फिरवण्याच्या प्रयोजनार्थ सदरची निवडणूक ही पहिली निवडणूक समजण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नियम 7(2)(1) नुसार आपल्या इथं प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन्हीसाठी आरक्षण आहे। तर प्रभाग क्रमांक 1 मधील अनुसूचित जातीची जागा महिलांकरता आरक्षित न झाल्यास प्रभाग क्रमांक 1 मधील अनुसूचित जमातीची जागा ही अनुसूचित जमाती महिलांकरता थेट आरक्षित करण्याबाबतची नियमात तरतूद आहे। किंवा नियम 7(2)(ब) नुसार प्रभाग क्रमांक 1 मधील अनुसूचित जातीची जागा सोडतीने अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित झाल्यास अनुसूचित जमाती महिलांसाठी राखून ठेवायच्या उर्वरित जागा आहेत या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून म्हणजे प्रभाग क्रमांक 1 व 14 मधून सोडतीने नेमून देण्याबाबतची तरतूद आहे। यानंतरची जी तिसरी नियमावली आणि आदेश आहेत ते माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजीचे आदेश आहेत। त्यातील मुद्दा क्रमांक 11 मध्ये आरक्षण महिलांचं आरक्षण निश्चित करण्याबाबत मुद्दे नमूद केलेले आहेत। त्यातील मुद्दा क्रमांक 11 नुसार महिलांसाठीच्या ज्या जागा नेमून द्यायच्या पद्धतीमध्ये 20 सदस्यीय प्रभागामध्ये 1 जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल व 3 सदस्यीय प्रभागामध्ये 1 किंवा 2 जागा महिलांसाठी राखून ठेवण्याबाबत तरतूद आहे। मुद्दा क्रमांक 11(1) नुसार प्रथम सर्वसाधारण महिलांकरता जागा वाटप करताना 2 सदस्यांच्या प्रभागामध्ये 1 महिला हे प्रमाण पूर्ण करण्याकरता आवश्यक असलेल्या सर्वसाधारण महिलांच्या जागा थेट वाटप करण्याबाबतची तरतूद आहे। मुद्दा क्रमांक 11(2)नुसार यानंतर किमान 2 जागा बिनराखीव असलेल्या 3 सदस्यांच्या प्रभागांची संख्या ही सर्वसाधारण महिलांना वाटप करावयाच्या जागांच्या संख्येइतकी किंवा कमी असेल तर त्या प्रभागात 1 जागा थेट वाटप करण्याबाबत तरतूद आहे। मुद्दा क्रमांक 11(3)नुसार यानंतरही सर्वसाधारण महिलांच्या अजून काही जागा वाटप करायचे शिल्लक असल्यास 3 सदस्यांच्या ज्या प्रभागात अजूनही किमान 2 जागा बिनराखीव आहेत त्या प्रभागातून सोडतीने सर्वसाधारण महिलांच्या उर्वरित जागा वाटप करण्याबाबतची तरतूद आहे। तसेच मुद्दा क्रमांक 4(3)नुसार प्रत्येक प्रभागातून निवडून द्यायच्या सदस्य संख्येनुसार प्रभागातील जागांना प्रभागाच्या अनुक्रमांकासह क, ब व क असे संबोधण्यात येणार आहे। उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागा 1 अ जागा 1 ब व जागा 1 क असे संबोधण्यात येणार आहे। तर 2 सदस्यीय प्रभागामध्ये अ व ब असे संबोधण्यात येणार आहे। उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 13 मध्ये 13 अ व 13 ब असे संबोधण्यात येणार आहे। याच नियमावलीच्या परिशिष्ट 12(9)नुसार सोडत काढण्यासाठी निश्चित केलेल्या प्रभागांच्या चिठ्ठ्या ह्या A4 कागदावरती तयार केलेल्या आहेत। सोडतीसाठी प्रभागाच्या चिठ्ठ्या रोल करून त्यावर एकाच रंगाचे रबर बँड चिठ्ठीच्या मध्यभागी लावण्याबाबतची तरतूद आहे। प्रभागाच्या चिठ्ठ्या पारदर्शक क्रममध्ये सरमिसळ करण्यासाठी टाकण्यात येणार आहेत आणि शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते
सोडत काढून प्रभागातील जागा सोडतीने निश्चित करण्यात येत आहे. आज आरक्षित करावयाच्या जागांच्या सोडतीचा क्रम हा खालीलप्रमाणे राहणार आहे. प्रथम आपण अनुसूचित जाती महिलांसाठीची आपण आरक्षण सोडत करणार आहोत. त्यानंतर अनुसूचित जमाती महिलांसाठीची आपण आरक्षण सोडत करणार आहोत. आणि तदनंतर सर्वसाधारण महिला याची आपण आरक्षण सोडत करणार आहोत. या क्रमाने आता आपला सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. पहिला जो प्रवर्ग आहे अनुसूचित जातीसाठी जे आरक्षित प्रभाग आहे त्याच्या सोडतीच्या प्रक्रियेसाठी आपण प्रक्रियेला सुरुवात करूया. अनुसूचित जातीसाठी प्रभाग राखीव करताना ज्या प्रभागातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी त्या प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक असेल अशा प्रभागापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने प्रभागाची मांडणी करून माननीय राज्य निवडणूक आयोगाने 23 प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित केलेले आहेत. ते प्रभाग आपल्यासमोर प्रदर्शित करत आहोत. ते खालीलप्रमाणे अनुसूचित जातीच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने प्रभागाची मांडणी केलेला हा तक्ता आपल्यासमोर दाखवत आहोत. आज आपण या 23 प्रभागामधून सोडतीने 12 प्रभाग अनुसूचित जाती महिलांकरता राखीव करणार आहोत. त्याकरता आपण सोडतीचा पहिला लॉट काढण्याच्या प्रक्रियेत सुरुवात करूया. पारदर्शक ड्रममध्ये कोणतीही चिठ्ठी नाही याची आपण कृपया सर्वांनी खात्री करून घेऊया. आणि या 23 प्रभागांच्या चिठ्ठ्या खालील क्रमाने पारदर्शक ड्रममध्ये तळमिसळ करण्यासाठी आपण टाकणार आहोत. ड्रममध्ये चिठ्ठ्या नाही त्याची खात्री पटवून घेऊया. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेले प्रभाग उतरत्या क्रमाने प्रभाग क्रमांक 20 प्रभाग क्रमांक 50 प्रभाग क्रमांक 48 प्रभाग क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 27 प्रभाग क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 37 प्रभाग क्रमांक 38 प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 42 प्रभाग क्रमांक 26 प्रभाग क्रमांक 22 प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 39 प्रभाग क्रमांक 21
प्रभाग क्रमांक 47 प्रभाग क्रमांक 46 प्रभाग क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 12 आणि प्रभाग क्रमांक 3 अशा प्रकारे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 23 प्रभागांच्या तिथ्या आपण पारदर्शक ड्रममध्ये टाकलेल्या आहेत. आता आपण तिथ्यांची चळमिसळ करण्यासाठी पारदर्शक ड्रम फिरवत आहोत. ड्रम उलट उलट दिशेने फिरवून चित्त्यांची चळमिसळ आपल्या समक्ष करण्यात येत आहे. यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडतीने आपण 12 चित्त्या काढणार आहोत आणि ज्या 12 चित्त्या निघतील त्या अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असणाऱ्या प्रभागाच्या चित्त्या असतील. आपण चित्त्या काढण्यासाठी ड्रमेच्या सर्वत्र करा. आपण आता शालेय विद्यार्थ्यांच्या सोडतीने चित्ते काढूया. हॅलो नमस्कार. सोडतीने पहिली जी चिठ्ठी निघालेली आहे ती प्रभाग क्रमांक 9 ची चिठ्ठी निघालेली आहे. प्रभाग क्रमांक 9 अ ही जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होत आहे. त्यानंतर आपण दुसरी सुट्टी काढणार आहोत. दुसरी जी चिठ्ठी सोडतीने निघालेली आहे ती प्रभाग क्रमांक 3 ची आहे. प्रभाग क्रमांक 3 जागा 3 ही जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होत आहे. हॅलो साक्षी वारी काढणार आहोत. त्यानंतर सोडतीने जी तिसऱ्या क्रमांकाची चिठ्ठी निघालेली आहे ती प्रभाग क्रमांक 42 ची आहे. प्रभाग क्रमांक 42 जागा क्रमांक 42 अ ही अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होत आहे. हॅलो खुशी लोधा. त्यानंतर आपण चौथी चिठ्ठी सोडतीने काढणार आहोत.
सोडती है। चौथी जी चिट्ठी निघाली है ती प्रभाग क्रमांक 47 ची है, प्रभाग क्रमांक 47, जागा क्रमांक 47 अ की जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होता है। हेलो ज्योति कांबळे, यानंतर सोडतीने निघालेली चिट्ठी आहे ती प्रभाग क्रमांक 39 ची आहे, प्रभाग क्रमांक 39 जागा 39 अ ही अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होत आहे। हॅलो रोहन स्वामी, सहावी चिट्ठी जी आहे ती प्रभाग क्रमांक 46 निघालेली आहे, प्रभाग क्रमांक 46 जागा 46 अ ही अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होत आहे। आपण सातवी चिट्ठी काढत आहोत, यानंतर जी सातवी चिट्ठी आहे ती प्रभाग क्रमांक 20 ची निघालेली आहे, प्रभाग क्रमांक 20 जागा 20 अ ही अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होत आहे। दीपक दास, यानंतर सोडतीने प्रभाग क्रमांक 26 ची चिट्ठी निघालेली आहे, प्रभाग क्रमांक 26 जागा 26 अ ही अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होत आहे। हॅलो विष्णू वड, त्यानंतर आपण 9वी चिट्ठी काढणार आहोत, चिट्ठ्यांची सळमिसळ चालणार। त्यानंतर 9वीची चिट्ठी आहे ही प्रभाग क्रमांक 21 ची निघालेली आहे, प्रभाग क्रमांक 21 जागा 21 अ ही अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होत आहे। नमन आलट, त्यानंतर आपण 10वी चिट्ठी काढणार आहोत,
वर्षीने 10वीची चिठ्ठी निघालेली आहे, ती प्रभाग क्रमांक 48 ची निघालेली आहे। प्रभाग क्रमांक 48 जागा 48 अ ही अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होत आहे। शेवटच्या दोन चिठ्ठ्या राहिल्यात, यानंतर जी सोडतीने जी चिठ्ठी निघालेली आहे ती प्रभाग क्रमांक 10 ची आहे। प्रभाग क्रमांक 10 जागा क्रमांक 10 अ ही अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होत आहे। आता आपण अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून महिलांच्या ज्या 12 चिठ्ठ्या काढत होत्या 11 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत। 12वी आणि शेवटची चिठ्ठी आपण शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडतीने काढत आहोत। सोडतीने प्रभाग क्रमांक 4 ची चिठ्ठी निघालेली आहे। प्रभाग क्रमांक 4 जागा 4 अ ही अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होत आहे। अशा प्रकारे आपण अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 23 प्रभागातून महिलांसाठीचे 12 चिठ्ठ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडतीने काढलेल्या आहेत। उर्वरित 11 चिठ्ठ्या काढून अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभागामध्ये लिफाफ्यामध्ये आपण ठेवूया। अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झालेले प्रभाग मी वाचून दाखवत आहे। प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 26, प्रभाग क्रमांक 39, प्रभाग क्रमांक 42, प्रभाग क्रमांक 46, प्रभाग क्रमांक 47 आणि प्रभाग क्रमांक 48 असे 12 प्रभाग सोडतीने अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाले आहेत। अशा प्रकारे आपण अनुसूचित जातीचा प्रवर्गाचं आरक्षण पूर्ण केल्यानंतर यानंतरचा दुसरा जो प्रवर्ग आहे अनुसूचित जमातीच्या आरक्षणातील महिलांच्या आरक्षणाची शिक्षणाच्या प्रक्रियेकडे वळूया। अनुसूचित जमातीसाठी ज्या प्रभागातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी त्या प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक असेल अशा प्रभागापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने प्रभागाची मांडणी करून माननीय राज्य निवडणूक आयोगाने 2 प्रभाग हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित केलेले आहेत। ते प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 14। अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार ते आपल्यासमोर प्रदर्शित करत आहोत। या 2 प्रभागामधून आपल्याला अनुसूचित जमाती महिलांसाठी 1 प्रभाग आरक्षित करावायचा आहे। प्रभाग प्रभाग क्रमांक 1 हा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या दोन्ही प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे आणि प्रभाग क्रमांक 1 मधील अनुसूचित जातीची जागा
सोडतीने महिलांसाठी आरक्षित झालेली नाही, त्यामुळे उद्घोषित नियम 7(2)(ब)(1) नुसार प्रभाग क्रमांक 1 मधील अनुसूचित जातीची जागा महिलाकरता आरक्षित न झाल्यास प्रभाग क्रमांक 1 मधील अनुसूचित जमातीची जागा ही अनुसूचित जमाती महिलाकरता थेट आरक्षित करण्याबाबत नियमात तरतूद आहे. त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 मधील जागा क्रमांक 1 व ही जागा अनुसूचित जमाती महिलाकरता राखीव करण्यात येत आहे. अशा प्रकारे अनुसूचित जमातीसाठी तर प्रवर्गात आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. यानंतर तिसरा जो प्रवर्ग आहे तो सर्वसाधारण प्रवर्ग आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून आपल्याला महिलांचं आरक्षण आपल्याला आता निश्चित करावायचं आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये 1173 जागा आहेत. या 173 जागापैकी 148 जागा या सर्वसाधारण जागा आहेत. त्यापैकी 74 जागा या सर्वसाधारण महिलांसाठी आपणास आरक्षित करावायच्या आहेत. आता आपण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करावायच्या प्रक्रियेस आपण सुरुवात करूया. माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार मुद्दा क्रमांक 11(1) मधील नमूद केल्याप्रमाणे प्रथम सर्वसाधारण महिलांकरता जागा वाटप करताना 2 सदस्यांचा प्रभाग 1 महिला हे प्रमाण पूर्ण करण्याकरता आवश्यक असलेल्या सर्वसाधारण महिलांच्या जागा थेट वाटप करण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 13 मधील 1 जागा सर्वसाधारण महिलेकरता थेट आरक्षित करीत आहोत. प्रभाग क्रमांक 13 जागा क्रमांक 13(अ) ही सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित होत आहे. याच नियमावलीतील मुद्दा क्रमांक 11(2) नुसार यानंतर किमान 2 जागा बिनराखीव असलेल्या 3 सदस्यांच्या प्रभागांची संख्या ही सर्वसाधारण महिलांना वाटप करायच्या जागेच्या संख्येइतकी किंवा कमी असेल तर त्या प्रत्येक प्रभागात 1 जागा थेट वाटप करण्याबाबत नमूद आहे. या तरतुदीप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 मधील 2 जागा राखीव झाल्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 13 हा द्विसदस्यीय आहे. असे प्रभाग क्रमांक 1 व प्रभाग क्रमांक 13 वगळून उर्वरित जे 56 प्रभाग राहत आहेत त्या 56 प्रभागामध्ये प्रत्येकी 1 जागा ही सर्वसाधारण महिलांकरता आपण थेट राखीव करीत आहोत. अशा प्रकारे प्रभाग क्रमांक 13 मधील 1 जागा व वरील 56 प्रभागातील प्रत्येकी 1-1 जागा अशा 57 जागा सर्वसाधारण महिलांकरता थेट पद्धतीने आरक्षित झाल्या आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करावायच्या सर्वसाधारण महिलांच्या अजून काही जागा वाटप करायच्या शिल्लक असल्यास 3 सदस्यांच्या ज्या प्रभागात अजूनही किमान 2 जागा बिनराखीव आहेत त्या प्रभागातून सोडतीने सर्वसाधारण महिलांच्या उर्वरित जागा वाटप करून देण्याबाबतची तरतूद आहे. त्याप्रमाणे उर्वरित 17 सर्वसाधारण महिलांच्या जागा वाटप करण्यासाठी 3 सदस्यांच्या ज्या प्रभागात अजूनही किमान 2 जागा बिनराखीव आहेत असे 33 प्रभाग राहतात. ते खालीलप्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 18, प्रभाग क्रमांक 23, प्रभाग क्रमांक 24, प्रभाग क्रमांक 25, प्रभाग क्रमांक 28, प्रभाग क्रमांक 29, प्रभाग क्रमांक 30, प्रभाग क्रमांक 31, प्रभाग क्रमांक 32, प्रभाग क्रमांक 33, प्रभाग क्रमांक 34, प्रभाग क्रमांक 35, प्रभाग क्रमांक 36, प्रभाग क्रमांक 40, प्रभाग क्रमांक 41, प्रभाग क्रमांक 43, प्रभाग क्रमांक 44,
प्रभाग क्रमांक 45, प्रभाग क्रमांक 49, प्रभाग क्रमांक 51, प्रभाग क्रमांक 52, प्रभाग क्रमांक 53, प्रभाग क्रमांक 54, प्रभाग क्रमांक 55, प्रभाग क्रमांक 56, प्रभाग क्रमांक 57, प्रभाग क्रमांक 58 असे हे 33 प्रभाग राहत आहे. जिथे अजूनही 2 जागा बिनराखीव आहेत. या 33 प्रभागामधून सोडत पद्धतीने आपल्याला 17 प्रभाग हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करायचे आहेत. त्याकरता आपण सोडतीचा 3रा लॉट सुरू करणार आहोत. यासाठी पारदर्शक ड्रममध्ये कोणतीही चिठ्ठी नाही याची आपण खात्री करून घेऊया. आणि 33 प्रभागांच्या चिठ्ठ्या खाली क्रमाने पारदर्शक ड्रममध्ये तळ मिसळ करण्यासाठी आपण टाकणार आहोत. प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 18, प्रभाग क्रमांक 23, प्रभाग क्रमांक 24, प्रभाग क्रमांक 25, प्रभाग क्रमांक 28, प्रभाग क्रमांक 29, प्रभाग क्रमांक 30, प्रभाग क्रमांक 31, प्रभाग क्रमांक 32, प्रभाग क्रमांक 33, प्रभाग क्रमांक 34, प्रभाग क्रमांक 35, प्रभाग क्रमांक 36, प्रभाग क्रमांक 40, प्रभाग क्रमांक 41, प्रभाग क्रमांक 43, प्रभाग क्रमांक 44, प्रभाग क्रमांक 45, प्रभाग क्रमांक 49, प्रभाग क्रमांक 51, प्रभाग क्रमांक 52, प्रभाग क्रमांक 53,
प्रभाग क्रमांक 54, प्रभाग क्रमांक 55, प्रभाग क्रमांक 56, प्रभाग क्रमांक 57, आणि प्रभाग क्रमांक 58। अशा प्रकारे 33 प्रभागांच्या चिठ्ठ्या आपण पारदर्शक ड्रम मध्ये टाकलेल्या आहेत। आता आपण चिठ्ठ्यांची तळमळ करूया। पारदर्शक ड्रम फिरवत आहोत, उलट उलट दिशेने फिरवूया, म्हणजे चिठ्ठ्यांची तळमळ चांगली होईल। शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आपण सोडतीची चिठ्ठ्या काढणार आहोत। या 33 प्रभागामधून 17 चिठ्ठ्या काढणार आहोत, आणि या 17 चिठ्ठ्या निघणारे जे प्रभाग आहेत ते सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होणार आहोत। आपण सोडतीने पहिली चिठ्ठी काढायच्या प्रक्रियेला सुरुवात करूया। सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षणाची आपण सोडत काढत आहोत। चिठ्ठी आहे ती प्रभाग क्रमांक 29 ची निघालेली आहे। प्रभाग क्रमांक 29, जागा 29। ही सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित होत आहे। यानंतरची चिठ्ठी ही प्रभाग क्रमांक 49 ची निघालेली आहे। प्रभाग क्रमांक 49, जागा क्रमांक 49 ब सर्वसाधारण महिला करता सोडतीने आरक्षित होत आहे। यानंतर जी चिठ्ठी निघालेली आहे ती प्रभाग क्रमांक 36 ची आहे। प्रभाग क्रमांक 36, जागा क्रमांक 36 व ही सर्वसाधारण महिला करता सोडतीने आरक्षित होत आहे। खुशी लोधा यानंतर सोडतीने निघालेली चिठ्ठी आहे ती प्रभाग क्रमांक 43 ची आहे। प्रभाग क्रमांक 43, जागा क्रमांक 43 ब ही सोडतीने सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होत आहे। ज्योती कामळ।
यानंतर प्रभाग क्रमांक 25 ची स्थिती तोडगिणी निघालेली आहे. प्रभाग क्रमांक 25 जागा क्रमांक 25 ब ही सर्वसाधारण महिला करता तोडगिणी आरक्षित होत आहे. रोहन स्वामी यानंतर तोडतीने प्रभाग क्रमांक 23 ची चिठ्ठी निघालेली आहे. प्रभाग क्रमांक 23 जागा क्रमांक 23 ब ही सोडतीने सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होत आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 57 ची चिठ्ठी निघालेली आहे. प्रभाग क्रमांक 57 जागा क्रमांक 57 ही तोडतीने सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होत आहे. दीपक दास यानंतर प्रभाग क्रमांक 55 ची चिठ्ठी निघालेली आहे. प्रभाग क्रमांक 55 जागा क्रमांक 55 ब ही जागा सर्वसाधारण महिला करता सोडतीने आरक्षित होत आहे. यानंतर जी चिठ्ठी निघालेली आहे ती प्रभाग क्रमांक 17 ची आहे. प्रभाग क्रमांक 17 जागा क्रमांक 17 ब ही सोडतीने सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होत आहे. विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत करत आहोत. 10 क्रमांकाची चिठ्ठी आता विद्यार्थी काढत आहेत. सोडतीने प्रभाग क्रमांक 32 ची चिठ्ठी निघालेली आहे. प्रभाग क्रमांक 32 जागा 32 ब ही सर्वसाधारण महिला करता सोडतीने आरक्षित होत आहे. दहा चित्त्या झालेल्या आहेत. अजून आपल्याला 7 चित्त्या काढायच्या आहेत.
यानंतर प्रभाग क्रमांक 2 ची चिट्ठी निघालेली आहे. प्रभाग क्रमांक 2 जागा क्रमांक 2 ब ही सर्वसाधारण महिलांसाठी सोडतीने आरक्षित होत आहे. यानंतर सोडतीने प्रभाग क्रमांक 35 ची चिट्ठी निघालेली आहे. प्रभाग क्रमांक 35 जागा क्रमांक 35 व ही सोडतीने सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होत आहे. यानंतर सोडतीने प्रभाग क्रमांक 56 ची चिट्ठी निघालेली आहे. प्रभाग क्रमांक 56 जागा क्रमांक 56 ब ही सर्वसाधारण महिलांसाठी सोडतीने आरक्षित होत आहे. आता आपण चौदावी चिट्ठी काढणार आहोत. सोडतीने प्रभाग क्रमांक 40 ची चिट्ठी निघालेली आहे. प्रभाग क्रमांक 40 जागा क्रमांक 40 ब ही सर्वसाधारण महिलांकरिता सोडतीने आरक्षित होत आहे. यानंतर सोडतीने प्रभाग क्रमांक 53 ची चिट्ठी निघालेली आहे. प्रभाग क्रमांक 53 जागा क्रमांक 53 ब ही सोडतीने सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होत आहे. अजून 2 चिट्ठी आपल्याला काढायच्या आहेत. रोहन स्वामी. सोडतीने प्रभाग क्रमांक 24 ची चिट्ठी निघालेली आहे.
प्रभाग क्रमांक 24 जागा क्रमांक 24 ब ही सोडतीने सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होत आहे। त्यानंतर आपण आता सर्वसाधारण महिलांच्या सोडतीसाठीची 17वी आणि शेवटची तिथी काढणार आहोत। सोडतीने 52 क्रमांकाच्या प्रभागाची चिठ्ठी निघालेली आहे। प्रभाग क्रमांक 52 जागा क्रमांक 52 सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होत आहे। अशा प्रकारे सर्वसाधारण महिलांसाठी सोडतीने आरक्षित झालेले प्रभाग मी वाचून दाखवत आहे। सर्वसाधारण महिलांसाठी सोडतीने आरक्षित झालेले प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 23, प्रभाग क्रमांक 24, प्रभाग क्रमांक 25, प्रभाग क्रमांक 29, प्रभाग क्रमांक 32, प्रभाग क्रमांक 33, प्रभाग क्रमांक 36, प्रभाग क्रमांक 40, प्रभाग क्रमांक 43, प्रभाग क्रमांक 49, प्रभाग क्रमांक 52, प्रभाग क्रमांक 53, प्रभाग क्रमांक 55, प्रभाग क्रमांक 56 आणि प्रभाग क्रमांक 57। अशा प्रकारे सर्वसाधारण महिलांसाठीची सोडत पूर्ण झाली आहे। पारदर्शक ड्रममधील पोराकित्या काढून ड्रम रिकामा करून सर्वसाधारण प्रवर्गासाठी राष्ट्रवादीने लिफाफ्यात ठेवत आहोत। अशा प्रकारे आजच्या या सोडत कार्यक्रमामध्ये अनुसूचित जाती महिलांकरता सोडतीने 12 जागा, अनुसूचित जमाती महिलांकरता 1 जागा, सर्वसाधारण महिलांकरता सोडतीने 17 जागा व थेट नेमून दिलेल्या 57 जागा अशा एकूण 87 महिलांच्या जागांची सोडत आज आपण इथे पूर्ण केलेली आहे। पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 22 प्रभागने जागाने आरक्षणाचा तपशील आपल्या समोर डॅशबोर्डवरती प्रदर्शित करीत आहोत। माननीय राज्य निवडणूक आयोगाचे वेळापत्रक आणि आदेशाप्रमाणे आजच्या या सोडतीनंतर पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रभागनिहाय जागानिहाय आरक्षणाचं प्रारूप दिनांक 1/6/2022 रोजी प्रसिद्ध करणार आहोत। प्रभागनिहाय आरक्षणाबाबत आपल्या काही सूचना हरकती असतील तर त्यासाठी दिनांक 1 जून 2022 ते 6 जून 2022 दुपारी 3 वाजेपर्यंतचा कालावधी माननीय राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिलेला आहे। हरकती सूचना दाखल करण्यासाठी महापालिका आयुक्त यांचे कार्यालय पुणे महानगरपालिका, निवडणूक कार्यालय सावरकर भवन पुणे महानगरपालिका, तसेच सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये या हरकती सूचना दिनांक 1/6/22 ते 6/6/22 दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील आणि त्यानंतर अंतिम प्रभागनिहाय आरक्षण हे अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलं जाईल। यानंतर इतर पत्रकार परिषद होणार आहे। सर्व पत्रकार बंधुभगिनींना विनंती आहे की आपण थोड्या वेळा तिथं पत्रकार परिषद येणार आहोत, तिथं आपण उपस्थित राहूया। आजच्या या आरक्षण सोडतीसाठी माननीय आयुक्त पुणे महानगरपालिका विक्रम कुमार सर, माननीय आदरणीय विनोद सर अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका, नगर सचिव दौंडकर साहेब, तसेच आपण सर्व पुणेकर सन्माननीय बंधू भगिनी उपस्थित राहिला, बंधू भगिनी आपण उपस्थित राहिला, तसेच महानगरपालिकेतल्या सर्व कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग ही उपस्थित